राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा पुतळा दहन करून अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. दलपत सुनीता अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवून उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी आज सकाळी घेतल्याने राज्यात एकच खळबळ माजली. त्याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चार पुतळा येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून अजित पवार मुर्दाबाद शरद पवार जिंदाबादच्या घोषणा देण्यात आला. दरम्यान अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली. केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणाऱ्या साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची दिशाभूल करण्याचा आणि खोटारडेपणा करण्याचा अजित पवारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात त्याच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पवार साहेबांचे सच्चे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा पवार साहेबांबरोबर होता राहणार आणि भविष्यातही पवार साहेबांना दैवत मानणार हेच आमचं एवढं एक.